स्वागत आहे भाऊंनो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल नीता एडिट्सला। तर भाऊंनो आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त अशा पद्धतीचा ॲटिट्यूड स्टेटसवरती ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे आपण। त्याचा डेमो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलाच असेल। तर भाऊंनो अशा प्रकारचा ॲटिट्यूड स्टेटस बनवायचा असेल तर हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला शॉर्टपर्यंत बघायचा असेल। आणि भाऊंनो तुम्हाला स्टेटस एडिटिंगमध्ये कसल्याही प्रकारे प्रॉब्लेम असल्यास तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करू शकता, कारण भाऊंनो आपण इंस्टाग्रामला सर्वांना रिप्लाय करतो, त्यासाठी इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा। आणि भाऊंनो मी वापरलेलं व्हिडिओमधील मटेरियल जर का तुम्हाला हवं असतील तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप नीता एडिटला सुद्धा जॉईन होऊ शकता। टेलिग्राम ग्रुप व इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे भाऊंनो। आणि भाऊंनो मी वापरलेलं मटेरियल जर का तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करायचं असेल तर तो जो झिप फाईलचा पासवर्ड आहे भाऊंनो तर तो व्हिडिओमध्ये दिला आहे, तर त्यासाठी व्हिडिओला न स्किप करता पूर्णपणे बघा। तर कसल्या प्रकारे टाइम वेस्ट न करता व्हिडिओ सुरू करूया। तर भाऊंनो तुम्हाला स्टेटस एडिट करण्याकरता अशा प्रकारे आपलं अलाइट मोशन ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करायचं तुम्हाला। आणि त्यामध्ये भाऊंनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे बिटमार्कची, तर त्याला देखील तुम्हाला क्लिक करायचं, जेणेकरून ती जी लिंक आहे तर ती डायरेक्टली तुमच्या अलाइट मोशनमध्ये ओपन होऊन जाईल भाऊंनो। तर बघू शकता कशाप्रकारे आपला बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे, तर त्याला तुम्हाला इथे अशाच प्रकारे ते प्लसवर क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे। तर काही या पद्धतीचा आपला बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे भाऊंनो, तर त्यामध्ये आपण बिटमार्किंगसुद्धा केलेली आहे। तर तुम्हाला इथे हाच प्रोजेक्ट इथे ओपन करायचा आहे। आणि त्यानंतर भाऊंनो ते स्टेटस एडिट करण्याकरता आपला ही जी इमेज आहे तर तिला वरील डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करून ती जी इमेज आहे तर ती डिलीट करून घ्यायची आहे। आणि परत भाऊंनो इथे सुरुवातीला येऊन आपल्याला प्लसवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमधून तुम्हाला एक व्हिडिओ इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता भाऊंनो कशाप्रकारे आपला व्हिडिओ इफेक्ट असणार आहे, तर त्याला तिथे ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला। तर काय या पद्धतीचा आपला व्हिडिओ इफेक्ट असणार आहे, तर त्याला इथे प्लसवर क्लिक करून ॲड केल्यानंतर भाऊंनो याला आधी तुम्हाला मूव आणि ट्रान्सफॉर्मरवर क्लिक करून याची जी साईज आहे तर ती वाढवून द्यायची आहे काही अशा पद्धतीने। आणि त्यानंतर भाऊंनो याचा जो पहिला बिटमार्क नंतरचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तर तो इथे कट करून घ्यायचा आहे तुम्हाला। आणि तो कट केल्यानंतर भाऊंनो ते परत सुरुवाती लिहून जायचं आहे आपल्याला। आणि मी जी तुम्हाला PNG इमेज दिलेली आहे तर तिला देखील इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता भाऊंनो कशाप्रकारे आपली PNG इमेज असणार आहे, तर त्याआधी तुम्हाला त्याची जी साईज आहे तर ती देखील छोटी करून घ्यायची आहे काही या पद्धतीने भाऊंनो। तर बघू शकता किती छोटी साईज करायची तिची, तर याच पद्धतीने तिची जी साईज आहे तर ती छोटी करून घ्यायची आहे तुम्हाला। आणि त्यानंतर त्याची जी ड्युरेशन आहे तर ती देखील भाऊंनो तुम्हाला पहिल्या बिटमार्कपर्यंत वाढून द्यायची आहे, म्हणजेच अशा पद्धतीने भाऊंनो। आणि त्यानंतर भाऊंनो इथे पहिल्या बिटमार्कनंतर तुम्हाला इथे इमेजेस इथे ॲड करून घ्यायचे आहे काही या पद्धतीने, तर त्याला अशा पद्धतीने प्लसवर क्लिक करून प्रत्येक इमेज तुम्हाला अशा पद्धतीने ती ॲड करून घ्यायची आहे। आणि बघू शकता भाऊंनो आपण कशाप्रकारे ती इमेज इथे ॲड केली आहे आणि त्यानंतरचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे तुम्हाला। तर अशा पद्धतीने अगदी शेवटपर्यंत तुम्हाला ज्या इमेजेस आहेत तर ती अगदी शेवटपर्यंत तुम्हाला ॲड करून घ्यायच्या आहे भाऊंनो। तर इथे आपण त्या इमेज इथे ॲड करून घेत बघू शकता तुम्ही। तर काय या पद्धतीनेच भाऊंनो तुम्हाला ज्या इमेजेस आहेत तर त्या इथे ॲड करून घ्यायच्या आहे अगदी शेवटपर्यंत भाऊंनो। आणि इथे अगदी शॉर्टपर्यंत इमेजेस इथे ॲड केल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेक इफेक्ट तो देखील इथे प्रोजेक्ट दिलेला आहे, तर त्याला देखील तुम्हाला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर इथे बॅक येऊन आपला जो शेक इफेक्ट आहे भाऊंनो प्रोजेक्ट, तर त्याला इथे ओपन करायचा आहे तुम्हाला। तर बघू शकता मी तुम्हाला टोटली दोन इफेक्ट दिलेला आहे, तर त्यामधील तुम्हाला जो पहिला इफेक्ट आहे तर त्यावर क्लिक करून त्याच्या इफेक्टमध्ये जाऊन तो जो इफेक्ट आहे तर तो इथे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। आणि परत आपला जो प्रोजेक्ट आहे बिटमार्क प्रोजेक्ट, तर त्याला इथे ओपन करायचा आहे तुम्हाला। आणि त्यामध्ये तो जो इफेक्ट आहे भाऊंनो आधी आत्ता कॉपी केलेला, तर ही जी आधी आपण PNG इमेज इथे ॲड केलेली होती तर तिलाच आपल्याला हा जो इफेक्ट आहे तर तुम्हाला इथे पेस्ट करून द्यायचा आहे त्या इमेजला। तर बघू शकता कशाप्रकारे त्या इमेजला जो इफेक्ट आहे तर तो इथे अप्लाय झालेला आहे भाऊंनो। आणि परत इथे बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट प्रोजेक्ट इथे ओपन करायचा आपला। आणि त्यामधील भाऊंनो दुसरा देखील इफेक्ट जो आहे तर तो इथे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला। आणि त्याला इथे कॉपी इफेक्ट केल्यानंतर परत इथे बॅक येऊन आपला प्रोजेक्ट जो आहे तर तो इथे ओपन करायचा आहे तुम्हाला। आणि त्यामध्ये नंतर ज्या इमेजेस इथे ॲड केले होते भाऊंनो, तर त्यांना आपल्याला हा जो इफेक्ट आहे तर त्या इमेजच्या इफेक्टमध्ये जाऊन हा जो इफेक्ट आहे तर तो तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने भाऊंनो अगदी शॉर्टपर्यंत हाच इफेक्ट या इमेजेसना तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे बघू शकता तुम्ही अगदी सहजरित्या भाऊंनो।
तर काय या पद्धतीने अगदी सहजरित्या तुम्ही देखील त्या इमेजेसना इफेक्ट जो आहे तर तो येथे पेस्ट करू शकता। तर आपण या इमेजना अगदी शेवटपर्यंत इफेक्ट पेस्ट केलेला आहे बघून, आणि त्यानंतर आपला जो पहिला बिटमार्क आहे बघून तर तिथपर्यंत तुम्हाला येऊन द्यायचा आहे, आणि त्यानंतर ते परत येथे प्लसवर क्लिक करून मी जी तुम्हाला शॅडो पेन जी इमेज दिलेली आहे तर तिला देखील तुम्हाला येथे प्लसवर क्लिक करून त्या इमेजला येथे ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला। आणि तिला येथे ॲड केल्यानंतर भाऊ त्याची जी ड्युरेशन आहे तर ती देखील तुम्हाला अगदी शॉर्टपर्यंत वाढवून द्यायची आहे। आणि परत भाऊ आपल्याला आणखी अशाच प्रकारे सुरुवातीला येऊन जायचं आहे, म्हणजेच पहिल्या बिटमार्कपर्यंत येऊन जायचं तुम्हाला। आणि त्यानंतर मी जी तुम्हाला पेन जी इमेज दिलेली आहे तर तिला देखील तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे, आणि तिला ॲड केल्यानंतर भाऊ तिला अशा पद्धतीने मूव आणि ट्रान्सफरवर क्लिक करून त्याची जी साईज आहे तर ती तुम्हाला छोटी करून घ्यायची आहे। काही अशा पद्धतीने तिला खालच्या साईडला सेट करून त्याची जी साईज आहे तर ती तुम्हाला छोटी करून घ्यायची आहे भाऊ। आणि त्यानंतर त्याची देखील जी ड्युरेशन आहे तर ती देखील तुम्हाला अगदी शॉर्टपर्यंत वाढवून द्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपला प्रोजेक्ट जो आहे तो लगभग तयारच झालेला आहे भाऊ। तर आपल्याला जो लास्टचा व्हिडिओ इफेक्ट राहिलेला आहे तर तो देखील भाऊनो इथे प्लसवर क्लिक करून तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे पहिल्या बिटमार्कपासून। तर बघू शकता भाऊनो आपला व्हिडिओ इफेक्ट कशा पद्धतीचा असणार आहे। तर त्याला देखील भाऊनो तुम्हाला इथे प्लसवर क्लिक करून त्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला। आणि त्याला ॲड केल्यानंतर भाऊनो याची जी ब्लेंडिंग मोड आहे तुम्हाला तर ती लाईटनमध्ये जाऊन तुम्हाला स्क्रीनवर करायची आहे, जेणेकरून ते काही या पद्धतीने ते विजिबल होणार भाऊनो। आणि त्यानंतर याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तर तो देखील तुम्हाला इथे कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने भाऊनो आपला जो प्रोजेक्ट आहे तर तो लगभग म्हणजे तयारच झालेला आहे। तर त्याला एक्सपोर्ट करण्याकरता भाऊनो म्हणजेच गॅलरीमध्ये सेव्ह करण्याकरता वरील शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून हा जो प्रोजेक्ट आहे तर तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने भाऊनो स्टेटस एडिटिंगचे व्हिडिओ चॅनलवर बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा भाऊनो। तर भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये।